आहे पोलीस भरती 2022 या नवीन व्हिडिओ मध्ये आताची सर्वात मोठी विद्यार्थ्यांच्या आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे विद्यार्थ्यांनो पोलीस भरती राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे। ही आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। मी रिक्वेस्ट करेल सर्व विद्यार्थी मित्रांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तुमचं ट्रेनिंग पर्यंतचं सर्व नियोजन याच्यामध्ये दिलेलं आहे। किती जागा भरल्या जाणार आहे, कधी त्याची प्रक्रिया चालू होईल आणि विद्यार्थ्यांनो नेमकं अंदाजित कधी ट्रेनिंगवर जाऊ शकता याचा आपण अंदाज आताच लावू शकतो। आपल्याला विद्यार्थ्यांनो आपल्या वर्दीचं स्वप्न हे दिवाळीपर्यंत पूर्ण होऊ शकते। सविस्तर बातमी काय आहेत, कुठून लेटर आलं, संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथं सांगणार आहे। पहा रजनीश सेठ जे की महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत, तर पहा 2019 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया झालेली होती आणि आपल्याला माहिती आहे 5297 पदे मागच्या वर्षीच्या भरतीत भरले होते। पण 2019 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती, ही आता 2022 पर्यंत पुरली। सदरची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन कर्मचारी प्रशिक्षण घेत आहेत। तुम्हाला जसं की माहिती असेल सर्व मुलं ट्रेनिंगवरती गेलेले आहेत जे लागलेले होते। आता पुढचं पहा 2020 मध्ये पोलीस शिपाई पदात रिक्त असणारी 7231 पद, आता जसे 14,000 बोलले गेले होते की नाही, त्याच्यातला पहिला टप्पा होता 7231 पदांचा। त्यापैकी थोडं आपल्याला थोडं समजून घ्यायचं आहे की नक्षलग्रस्त भागात अत्यावश्यक असणारी पोलिसांचे पदं विदे मधातच भरण्यात आले। तुम्हाला जसं की माहिती असेल गडचिरोलीच्या जागा निघालेल्या होत्या आणि SRPFच्या सुद्धा जागा निघालेल्या होत्या। 7231 जे पदं आहे ना त्याच्यातले हे 289 पदं मायनस, त्याचबरोबर वर्षा देसाईगंज इथं 54 पदं इतक्याची जागा जाहिरात आली होती काही दिवसापूर्वी, त्याची सुद्धा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। म्हणजे 7231 पदातल्या आता पदं किती उरले आहेत, 6888 पदाची भरती आता पूर्णपणे होणार आहे। याच्यामध्ये SRPचे सुद्धा जागा इन्क्लूड आहे, सिटीच्या सुद्धा आहेत, ग्रामीणच्या सुद्धा आहेत। आता पहा काय म्हणते पुढची गोष्ट, ॲप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टम तयार करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या महाआयटी विभागास देण्यात आलेले आहे। म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेसिंग जो सिस्टीम असणार आहे, जो कामकाज पद्धती कोण्या वेळेस कोण्या पद्धतीने नियोजन असणार आहे हे महाआयटी कंपनीला देण्यात आलेलं आहे। सदरचे कामकाज सप्टेंबर महिन्यात पूर्ण होईल, म्हणजे जे काही नियोजन आहे भरतीचं हे सप्टेंबर महिन्यात पूर्ण होईल आणि पोलीस भरती प्रक्रिया हे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात सुरुवात होईल। रे डोक्याला जरा ताण द्या, आतापर्यंत रिलॅक्स फिरत होते तुम्ही विद्यार्थ्यांनो, लक्ष असू द्या। मी किती दिवसात सांगतोय का तुम्हाला फ्रीवाले क्लास करा, रे आपल्या प्लेलिस्टमधले व्हिडिओ पाहून घ्या। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल ना, तुम्हाला डेफिनेटली सांगतो पहिल्या आठवड्यात कधी फॉर्म निघाला ना, 1 तारखेला फॉर्म निघाला तर फक्त 15 दिवस फॉर्म भरायला असू शकते जास्तीत जास्त। किती, पहिल्या आठवड्यात 7 तारखेला निघाला तर 21 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म पुरेल आणि तुम्हाला सांगतो ना मी ऑक्टोबर महिन्यातच मैदानी चाचणी होईल, कारण की इतकी प्रोसेस फास्ट होऊ शकते। म्हणून साधारणतः मी म्हणेल तुमच्याजवळ फक्त 1.5 महिना ग्राउंडसाठी आहे, अभ्यासासाठी तितकाच वेळ आहे। ग्राउंड झालं लगेच तुमचा पेपर होत असतो, 2 महिने 1 महिना अंतर नसते। 2021 मध्ये पोलीस शिपाई सवर्गात रिक्त झालेल्या पदांचा तपशील खालील प्रमाणे दिलेला आहे। 2021 मध्ये पोलीस शिपायाचे 10404 पदं रिक्त आहेत, चालकाचे 1404 आणि SRPचे 722, तर एकूण 12527 पदं विद्यार्थ्यांनी इतके रिक्त आलेले आहेत। मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल मोफतवाले क्लास कसे पाहिजे ते माझ्या विद्यार्थ्यांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। 2019 मध्ये भरती झालेले नवप्रविष्ट पोलीस शिपाई विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असून त्यांचं 2022 पर्यंत प्रशिक्षण पूर्ण होणार आहे। पहा आपल्याला असं वाटत असेल विद्यार्थ्यांनो की मुलांचं ट्रेनिंग आता लागून राहिलं, जे आता वेटिंगवर गेले त्यांना थोडा उशीर लागेल, पण भरपूर सारे मुलं आहेत की मार्चमध्ये सुद्धा एप्रिलमध्ये सुद्धा ट्रेनिंगवर गेले। ट्रेनिंग हे 9 महिन्याचं असते, लक्ष असू द्या, त्यामध्ये बंदोबस्ताचे दिवस इन्क्लूड असतात। तर 2022 मध्ये पूर्ण त्यांचं ट्रेनिंग होणार आहे आणि 2020 मधील रिक्त पदं काय म्हटलेलं आहे, 2019 मध्ये रिक्त पदं भरती प्रक्रिया राबवण्यात येऊन निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी सुद्धा पाठवण्यात येणार आहे आणि त्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल। तुमचा खोपडीमध्ये एक गोष्ट क्लिअर शब्दात ऐकून घ्या, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट होईल। म्हणजेच काय, 9 महिन्याचं ट्रेनिंग आहे, नोव्हेंबर महिना 11वा असतो आणि विद्यार्थ्यांनो ऑक्टोबर महिना 10वा असतो। साधारणतः तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये ट्रेनिंगला जावं लागेल, अंदाज इथून आपण बांधू शकतो, 9 महिन्याचं ट्रेनिंग असते। 2021 मध्ये पोलीस शिपाई सवर्गात रिक्त झालेली 12527 पदं भरण्यासाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे आणि 2023 मध्ये भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे।
ओके त्याचबरोबर पहा 2021 मध्ये रिक्त झालेली पद आणखी आहेत 12527 आणि हे 2023 मध्ये इलेक्शनच्या पूर्वीची जाहिरात होती तुम्ही मजा पहा आहे तरी आपणास विनंती करण्यात येते की 2021 मध्ये पोलीस शिपाई सवर्गात रिक्त झालेली पद 12527 भरण्यात एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी आपला रजनीश शेठ म्हणजे आपले हे सन्माननीय जे अधिकारी आहेत यांची इथं सिग्नेचर दिलेली आहे तर मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला जर कधी गणित बुद्धिमत्तेची पोलीस भरतीची तयारी करायची असेल त्या अनुषंगाने एक पाहू शकता तुम्ही विद्यार्थ्यांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करणारे असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल सिलेक्शन आपलं व्हावं तर नक्कीच तुम्ही अंकगणित व बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करायला पाहिजे 50 मार्क अंकगणित व बुद्धिमत्तेवर आहे एकही तुमचा प्रश्न मिस होणार नाही पहा बेसिकपासून संपूर्ण कोर्स आहे आणि आता योग्य वेळ आहे आपल्याला अभ्यास करण्याची बरोबर मॅथ रिझनिंगची बॅच आहे प्रफुल पवार अकॅडमी या प्ले स्टोर आहे आपला ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिलेली आहे त्या व्यतिरिक्त या ॲपची लिंक विद्यार्थ्यांना तुम्हाला प्ले स्टोअरला सुद्धा प्रफुल पवार अकॅडमी नावाचं ॲप ओपन आहे मार्गदर्शक मी स्वतःच आहे कोर्स कालावधी तुमच्यासाठी 1 वर्ष दिलेला आहे म्हणजे आज तुम्ही बॅच जॉईन केली तर माझे जे क्लास आहेत जे कोर्स आहे तो तुम्हाला 1 वर्षात किती पण वेळा कधी पण पाहता येईल बॅच मात्र पूर्ण झालेली आहे आणि लाईव्ह लेक्चर चालू आहे डेलीचे 94 लेक्चर साधारणतः बॅचमध्ये अपलोड झालेले आहेत उर्वरित 50-60 लेक्चर मी सर्व अपलोड करून देतो रेग्युलरली लाईव्ह क्लास सकाळी 8 वाजता असतो या सर्वांसाठी सुद्धा बॅच उपयुक्त आहे जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर हा संपर्क नंबर दिलेला आहे पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता फक्त मी 599 रुपये फी ठेवलेली आहे कम्प्लीट सिलेबसची अंकगणित व बुद्धिमत्तेची सर्वांनी नक्की जॉईन करून घ्या आणि कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की आमच्याशी संपर्क साधावा थँक्यू सो मच